पोटासाठी ती देह विक्री करायची. नेहमी त्याच्याकडे येणारा एक कस्टमर, तिच्या प्रेमात ती पडली. उदारपेठेत तिचं जीवन चांगल्यापैकी चाललेलं होतं, दोन पैसे तिला मिळायचे. त्याने प्रेमाचं लालच अपेक्षा दाखवल्यामुळं ही त्याच्या प्रेमात पडल्यानंतर हिने आपल्याकडचे पैसे तिला दिले, म्हणजे जेणेकरून हा भविष्यात तिच्यासोबत लग्न करेल, सोबत राहील. तो आर्थिक अडचण दाखवायचा आणि देह विक्री करणाऱ्या बाईकडूनच पैसे घेऊन जायचा. नंतर अक्षरशः त्याने मोबाईल वगैरे बंद केलं, त्याचा पत्ता वगैरे जो आहे तिला कधी सांगितलाच नव्हता आणि तो गायब झाला. त्यानंतर तो गायब झाल्यावर त्याला भेटायची इच्छा या महिलेला होती. याच्यावर काहीतरी करावं, कमीत कमी तू असं का केलं असं विचारावं अशी त्या महिलेला इच्छा होती. तिच्याकडे फक्त त्याचा एक फोटो होता. ती वकिलाकडे आली, वकिलाला भेटली, वकिलाला सांगितलं की साहेब